खऱ्या ठिकाणी मित्रांनो मी दुसऱ्या गिअरवर ट्रॅक्टर उचललेला आहे. गिअर आणि चौथा गिअर जेव्हा टाकतो मित्रांनो त्यावेळेस आवाज पहा. मला वाटतं की मित्रांनो तुम्हाला आवाज आलेला आहे आणि असा आवाज तुम्ही पाहिलेला आहे मित्रांनो. आता तुमचा पण आवाज असाच येतो का हे तुम्ही ध्यानात घ्या मित्रांनो. नमस्कार माझ्या शेतकरी व ट्रॅक्टर चालक बांधवांनो, तर शेतकरी महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फोर्स ऑर्चर DLX LT हे जे ट्रॅक्टर आहे, तर या ट्रॅक्टरमध्ये चौथा गिअर टाकताना मित्रांनो या ठिकाणी जे गिअर वापरतो आपण H मध्ये किंवा R मध्ये चौथा गिअर वापरते वेळेस मित्रांनो खरं असा आवाज येतो. तर प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये आवाज येतो असं मी ऐकलेलं आहे आणि कमेंट्स पण भरपूर आलेले आहेत की आवाज येतो त्याचं सोल्युशन. तर मित्रांनो त्याचं मी सोल्युशन मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. माझ्या चॅनेलवर जाऊन पहा तुम्ही, मागे एक व्हिडिओ आहे चौथ्या गिअरचा प्रॉब्लेमचं सोल्युशन, तर त्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेलं आहे. तरी पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ॲडव्हान्समध्ये माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. आणि मित्रांनो 2 ते 2.5 महिने झालं व्हिडिओ येत नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की मी व्हिडिओ बनवत नाही असं नाही किंवा मी यूट्यूब चॅनल सोडून दिलो असं पण नाही. तर त्याचं मुख्य कारण असं आहे की मित्रांनो माझं जे मागचं मोबाईल आहे त्याचं गेलेलं होतं डिस्प्ले, आणि ते डिस्प्ले गेलेल्यामुळं मित्रांनो मी नवीनच स्मार्टफोन घेतलेला आहे, कारण की त्याचा डिस्प्ले घालावं पुन्हा आणि पडलं तर त्याचा डिस्प्ले जाणार. त्यामुळे मी काय केलं की नवीनच मोबाईल घेतला, आणि नवीन मोबाईल घेण्यासाठी मित्रांनो मला 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी लागला, त्यामुळे चॅनलवर व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर मला वाटतं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याल, आणि इथून मित्रांनो तुम्हाला फेस कॅम व्हिडिओ मिळत राहतील, कारण की मागच्या मोबाईलचे कॅमेरा जे 13 मेगापिक्सेलचा होता त्यामुळे मी फेस कॅम व्हिडिओ चालू करत नव्हतो. पण या मोबाईलचा मित्रांनो 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे, त्यामुळे मी फेस कॅम व्हिडिओ चालू केलेला आहे तुमच्या माहितीसाठी. आणि मित्रांनो तुम्हाला पण माहिती पाहिजे की कोण तुम्हाला माहिती सांगत आहे, आणि ती माहिती मित्रांनो 100% गॅरंटी मी सांगतो, त्यामुळेच मी फेस कॅम चालू केलेला आहे. मित्रांनो मी पूर्णपणे तुम्हाला 100% एकदम सविस्तरपणे आणि तुम्हाला समजावे अशा भाषेत सांगतो मित्रांनो. तर आता या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारे माहिती सांगणार आहे. एक पहिला प्रकार मित्रांनो असा की आवाज कसा येतो हे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे, आणि त्यानंतर मित्रांनो त्याचं सोल्युशन तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मित्रांनो एक तुम्हाला विनंती आहे की चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला अशीच व्हिडिओची माहिती मिळत राहतील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मित्रांनो मी दुसऱ्या गिअरवर ट्रॅक्टर उचललेला आहे, आणि यानंतर टाकणार आहे मित्रांनो आता 3रा गिअर आणि 4था गिअर जेव्हा टाकतो मित्रांनो त्यावेळेस आवाज पहा. आता या ठिकाणी मित्रांनो 3रा गिअर मी टाकत आहे, आणि आता 4था गिअर टाकल्यानंतर आवाज पहा मित्रांनो, तुम्हाला ट्रॅक्टरच्या आवाजामध्ये आवाज येणार नाही, पण ध्यान देऊन आवाज ऐका. मला वाटतं की मित्रांनो तुम्हाला आवाज आलेला आहे आणि असा आवाज तुम्ही पाहिलेला आहे मित्रांनो. आता तुमचा पण आवाज असाच येतो का हे तुम्ही ध्यानात घ्या मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेला आहे की कसा आवाज येतो, खरं असा आवाज येतो मित्रांनो 4था गिअर टाकते वेळेस तुम्ही पाहिलेलंच असाल. तर मित्रांनो तुम्हाला आवाज क्लिअर ऐकू आला नसेल तर तुम्ही रिपीट 10 सेकंद 20 सेकंदानं मागे घेऊन परत एकदा पाहू शकता की आवाज कसा आलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आवाज तर आलेला आहे, तुमचा पण आवाज असाच येतो असं मला वाटतं. तर याचं सोल्युशन मित्रांनो सगळ्यात सोपं आहे. तर याचं सोल्युशन असं आहे की मित्रांनो नॉर्मली सगळ्या ट्रॅक्टरमध्ये आवाज येतोच नवीन घेतल्यानंतर, आणि जेव्हा शोरूममध्ये आपण ट्रॅक्टर घेतो तेव्हा शोरूमवाले म्हणतात मित्रांनो की असा आवाज येत नाही किंवा सुरुवातीला येतो त्यानंतर त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन होतं. तर याचं सोल्युशन असं आहे मित्रांनो जेव्हा आपण ॲक्सिलेटर जास्ती करतो, जेव्हा या ठिकाणी ॲक्सिलेटर जास्ती करतो मित्रांनो तेव्हा ॲक्सिलेटर जास्ती केल्यानंतर क्लच दाबून असं 4था गिअर टाकताना आवाज येतो. तर मित्रांनो याचं सोल्युशन असं आहे की तुम्ही ॲक्सिलेटर करून क्लच जेव्हा दाबता तेव्हा क्लच दाबताना मित्रांनो एकदा क्लच दाबायचं आणि एकदा पटवून क्लच दाबून मग 4था गिअर टाकायचं मित्रांनो. आणि याची प्रोसेस अशी करायचं की ॲक्सिलेटर जेव्हा आपण करतो त्यावेळेस 3रा गिअर आता टाकलेला आहे मित्रांनो, 3रा गिअरवरून 4था गिअर आपल्याला टाकायचा आहे, त्यावेळेस ॲक्सिलेटर करणं क्लच दाबणं म्हणतर 4था गिअर टाकणं असं करतो. तर त्यावेळेस ॲक्सिलेटर एकदम स्पीडमध्ये द्यायचं नाही मित्रांनो, ॲक्सिलेटर एक नॉर्मल द्यायचं, 3रा गिअरवर एक नॉर्मलमध्ये ॲक्सिलेटर द्यायचं मित्रांनो असं एकदम स्पीडमध्ये. मी जसं की दिलेलं आहे ॲक्सिलेटर तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम रिपीट घेऊन पाहतो मी ॲक्सिलेटर कसं दिलेलं आहे, तर तसं एकदमच ॲक्सिलेटर द्यायचं नाही मित्रांनो, थोडं ॲक्सिलेटर द्यायचं आणि लगेच 4था गिअर टाकायचं मित्रांनो. कसं करायचं या ठिकाणी मी लावी दाखवतो मित्रांनो जवळ इथे. आता कसं असतं मित्रांनो आपण 4था गिअर टाकताना असं ॲक्सिलेटर एकदमच वाढवतो तसं वाढवायचं ना मित्रांनो, ॲक्सिलेटरला थोडंच टच करायचं त्यानंतर क्लच असं दाबायचं अनेकदा दाबायचं पूर्ण दाबायचं आणि त्यानंतर इथं 4था गिअर असं टाकायचं मित्रांनो. असं 4था गिअर टाकून क्लच हळू सोडून एकदम आपल्या जजमेंटनुसार क्लच सोडून ॲक्सिलेटर करायचं आणि तुम्ही 4था गिअरवर ट्रॅक्टर चालवू शकता.
आणि मित्रांनो ट्रॅक्टर जेव्हा स्लो असतं त्यावेळेस मित्रांनो आवाज येणार नाही याची मला गॅरंटी आहे मित्रांनो, कारण की हे ट्रॅक्टर मी पण चालवलेलं आहे आणि 2 वर्षाचा अनुभव आहे माझा, तर त्या अनुभवाने मी तुम्हाला सर्व काही गोष्टी शेअर करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो कसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजण्यासाठी लाईव्ह प्रॅक्टिकल या ठिकाणी करून दाखवलेलं आहे मित्रांनो, चलतेवर हे करून दाखवतो, तुम्ही या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे पहा, तुम्हाला लाईव्ह प्रूफ कंटिन्यूमध्ये पण दाखवणार आहे, पण यादे तुम्हाला समजण्यासाठी एक सांगितलेलं आहे असं एक नॉर्मलसा आराखडा दाखवलेला आहे पण लाईव्ह प्रॅक्टिकल पण दाखवणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने आपण याचं सुटका करून घेऊ शकतो, म्हणजे याचं सोल्युशन आहे खरं असा आवाज येण्याचं सोल्युशन मी सांगितलेलं आहे मित्रांनो। आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे तिसरा गिअर, हो का, या ठिकाणी पहा मित्रांनो लाईव्ह प्रूफ दाखवत आहे, मी टाकणार आहे तिसरा गिअर टाकलेला आहे आणि चौथ्या गिअरवर जेव्हा जातो मित्रांनो आवाज येणार नाही, या ठिकाणी तुम्ही पहा। आता तिसऱ्या गिअरवर पळवत आहे मित्रांनो, हा आता चौथा गिअर पहा टाकत आहे, ॲक्सिलरेटर त्याचं नाही मित्रांनो, असं एकदा दाबवतो असं एकदा दाबून या ठिकाणी पहा चौथा गिअर मी नॉर्मलमध्ये टाकलेला आहे, आवाज आलेला नाही, याचं सोल्युशन आलेलं आहे मित्रांनो। की गिअर टाकताना तुम्ही ॲक्सिलरेटर धरायचं नाही, ॲक्सिलरेटर टाकचं कमी राहावं आणि प्लस एकदा दाबून आणि एकदा दाबायचं मित्रांनो, त्यामुळे काय होईल की आवाज येणार नाही। तर चला मग मित्रांनो आता तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो या ठिकाणी मला वाटते की मी दिलेली माहिती तुम्हाला समजली आहे आणि मी दोन्ही पण सांगितलेलं आहे मित्रांनो की आवाज कसा येतो हे लाईव्ह प्रॅक्टिकल दाखवलेलं आहे आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन मित्रांनो 2 टप्प्यात सांगितलेलं आहे, एक या ठिकाणी जागेवर थांबून आणि एक या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवून मित्रांनो, तर दोन्ही पण प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि तुम्हाला जर काही समजत नसेल मित्रांनो तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, त्या कमेंटचं मी त्या ठिकाणी सोल्युशन देतो, किंवा तुम्हाला या व्हिडिओ समजलेला आहे पण पूर्णपणे एकदम कळालेलं नाही तर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट पाहू शकता मित्रांनो, अनेकदा पण तुम्ही पाहू शकता, अनेकदा पाहून तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन करून घेऊ शकता। आणि तुम्हाला याबद्दल दुसऱ्या काही अडचणी आहेत तर कमेंट करा, त्याचं उत्तर मी देतो। आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि व्हिडिओच्या भावनेमध्ये तुम्ही विसरून जाता मित्रांनो सबस्क्राईब करणं, तर ते पण लवकरच करून टाका। हां मित्रांनो तुम्ही केलेल्या कमेंटचं मी रिप्ले तर देतो किंवा व्हिडिओ तर बनवतो मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन या चॅनलवर मिळणार आहे। तर शेतकरी महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान जय महाराष्ट्र, माझ्या शेतकरी व ट्रॅक्टर चालक बांधवांनो।